नमस्कार मित्रांनो, मी साहिल यादव स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत 9:30 आणि आता आपण बैल घेऊन जातो आहे चरायला. तर जाऊया बैल घेऊन आणि बघूया निसर्ग सौंदर्य. चला मित्रांनो, आता आपण बैल घेऊन जातो आहे वरती मानशीत. तर आपली चार गुरं आहेत. तर पाऊस आहे ना मित्रांनो, कालपासून म्हणजेच 5-6 दिवस तर भरपूर आहे. जय पावसाळ्यातून मित्रांनो आपली वाडी अशी सुंदर दिसते, एकदम अवतीभोवती हिरवं हिरवं रान. तर हे आहे मित्रांनो आपलं बुद्धविहार. तर इकडे देखील वरती आपलीच वाडी आहे आणि इकडे खाली देखील, म्हणजे आपली वाडी मोठीच आहे. तर मित्रांनो, सर्वांचीच बेर उखळ झाले आपल्या इकडे आणि दाढ पण आहे ना मित्रांनो थोडीशी, अजून म्हणजे मोठी अजून झाली का आपण चिखल म्हणजे लावणीला सुरुवात करणार होतो. दाढ बघा एवढीशीच अजून आली, अजून मोठी झाली पाहिजे मगच आपण चिखल करू. तर असा बैल करतो ना त्याला तुमच्याकडे काय बोलतं ते कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो पोहोचलेलो आहोत वरच्या वाडीमध्ये. तर हे आपलं इथे शेत आहे आणि तिकडेच आप्पांची गुरं देखील आहेत त्या साईडला. तर मित्रांनो, हे आहे आपलं वरच्या वाडीतलं शेत. तर हे शेत आणि पांदीवरचं असं आपण यावर्षी 2 शेतं करणार आहोत. तर हे घर आहे ना हे सोनू आजोबांचं आहे. तर मित्रांनो, ही जी वेळ आहे ना ही काटलाची वेळ आहे. तर तुमच्या इकडे आहे ना काटलाला काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा. तर छोटी छोटी आहेत काटलं, म्हणजे आताशी धरत आहे ती. तर मित्रांनो, अक्का आली आहे वरती बांध बेनायला. तर गेले 2-3 दिवस ती बांध बेनते आहे पण असते. तर त्यांनी बघा कसा बांध बेनला आहे. तो बांध आहे ना हा बेनावा लागतोच, कारण चिखलाच्या टायमिंगला आहे ना बांधावरती खूप रान असतं आणि मग चिखल बसत नाही बांधावरती. तर यासाठी आहे ना आपण बांध हे बेनतो. तर मित्रांनो, या भाजीला टाकळा बोलतात. तर पावसाळा चालू झाला का हे पावसातूनच रानभाज्या येतात. तर टाकळ्याला तुमच्या इकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, खूप ऊन पडलं आहे आज. तर आणि एकदम गरम पण होत आहे भरपूर. तर गुरं आपली इथं चरत आहेत. तर मित्रांनो, हा बैल आपल्याला म्हणजे तुम्हाला माहितीच असेल आपला बैला. तर याचं नाव काय ते कमेंट करून नक्की सांगा. तर इकडं आपला पाडा चरतोय. तर ह्या पाड्याचं पण नाव तुम्हाला माहीत असेलच, कमेंट करून नक्की सांगा. तर हा पण आपला बैलच आहे, याचं देखील नाव तुम्हाला माहिती असेलच, कमेंट करा नक्की सांगा. तर इकडं आपली वाडी आहे आणि त्याच्याच वरती असं जंगल, म्हणजे इथं भात शेतीच्याच मळ्या आहेत या, पण आता कोण करत नाही म्हणून इकडं रान झालं आहे सर्व. तर मित्रांनो, या समोरच्या झाडावरती एक जीवाणू आहे, म्हणजे कोण आहे काय समजत नाही. ते बघा असं झाडावरती बघा कसं जीवाणू जात ते. तर मित्रांनो, असं जर पावसातून ऊन पडलं ना तर जीव जीवाणू बाहेर पडतात, आत्ताच आपण बघितलं. तर मित्रांनो, वारा जरा सुटला आणि जरा बरं वाटतंय एवढ्या ऊनातून, जरा गार वारा. तर इकडं मित्रांनो ढग आले आहेत, म्हणजे पाऊस हा नक्कीच येणार. तर इकडं आपली गुरं चरत आहे. वारा येतो आणि खूप भारी वाटतंय, कारण गर्मी मगातपासून एकदम ऊन कडकडीत. तर आता जरा खूप मस्त वाटतंय.
तर मित्रांनो, अशी तीन आहेत ना आपण जी नवीन वासरं आहेत. आणि इकडं आपले तीन बैल. नावं कमेंट केलीत काय मित्रांनो? ह्याचं आणि आपल्या त्या काळ्या बैलाचं. म्हणजे असे आपले तीन बैल इथं आहेत. गाय तिकडं वरती गेली आहे. तर मित्रांनो, हे आहे ना काटेरी, हे खैराचं झाड आहे. तर म्हणजे इकडं भरपूर खैराची झाडच आहेत. तर इकडून आपले बैल येत आहेत. आणि इकडं गायनी भाजग्या हा पंच पाडा आहे. नाव मला माहितीच नाही. ती एक पाडी, हा एक पाडा, आणि इकडं ती नवीन तीन वासरं, अशी आपणचे गुरं आहेत. आणि आपली फक्त चारच गुरं आहेत, तीन बैल आणि एक गाय. चल इकडं इकडं ऐ इकडं उधर का बाबा, चल चल. अरे तर हे आहेत ना मित्रांनो नवीन वासरं आहेत. हे आहे ना घाबरतात. आपली गुरं कशी, म्हणजे त्यांना आता सवय झाली आपली. ते हे तुमच्या पुढ्यात गेलो तरी ही घाबरतात. तर अशा प्रकारे खैरांच्या जंगलात हे गुरं चरतायत आपली. तर मित्रांनो, आपली गुरं वरती वरती अखेर मानशीत येऊन पोहोचली. तर मानशीत आहे ना मित्रांनो, कोणीच शेती करत नाही, आपण पण नाही करत. हे आपलं शेत आहे तर आपण पण नाही करत. गेली 2 वर्ष इकडं मानशीत कोणीच शेत करत नाही. तर गुरं आपली चरत आहेत. तर मित्रांनो, आता आपण आहोत इकडं वरती मानशीत. तर इकडं आहे ना मित्रांनो ही गोटूची वाळी आहे. तर हिला अजून पाणी नाही आलंय, पण येईल. तर ह्या वाळीला आहे ना मित्रांनो पाणी येतं. तर ही आपली गाय, हिला आहे ना पावसातून पण आपण लोडणं बांधलंय. कारण ही खूप धावते, उन्हाळ्यातून तर काय हैराणच करते. तर अशी मित्रांनो गुरांची बैलांची मस्ती. तर मित्रांनो, हे एकूण किती गुरं आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. तर आत्ताच पाऊस गेला आणि ऊन पडलंय. तर इकडं भरपूर पाऊस भरलाय. तर ऊन पाऊस असा आपल्या इकडं पडतोय आज. आणि गेले 2-4 दिवस तर उन्हाचं आपण हे किरण सुद्धा बघितलं नव्हतं. तर मित्रांनो, ही वेळ कुठची आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा. कारण मला पण माहिती नाही, कारण हिला काटलं पण धरत नाही तर काहीच नाही. हे बघा, हे असं काहीतरी पानांचं होतं. तर ही कुठची आहे ते कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे मित्रांनो गुरं आपली चरतायच आहेत. आणि मी उन्हात राहून वैतागलो. तर जातोय आता मी खाली. तर मित्रांनो, ही आहे पायवाट. तर याच वाटेने आता मी जातोय खाली. नंतर आपण येऊ दुपारी, किंवा गुरं पुढं जर आलीच आपल्या इकडं तर त्यांना परत तिकडं वरतीच करायला. तर मित्रांनो, गुरं जेवढी चरतील तेवढं त्यांना कमीच आहे. पण ऊन भरपूर आहे म्हणून आपण काय थांबत नाही त्यांच्याबरोबर. कारण वरती कोणाची शेती नाही आहे. शेती असती तर आपल्याला थांबावं लागलं असतं. तर इकडं मित्रांनो आपली अख्खा बांध बेंती आहे.
तर बांधावरती खूपच असे गवत आहे, गवत म्हणजेच रान. अशा प्रकारे आई आणि अक्का यांनी बांध बेनून झाला आहे. 2-3 दिवस बांध बेनत होते आणि अखेर बांध बेनून झालेला आहे. तर आता मित्रांनो जातोय वरती काटलं शोधायला. ही बघा एवढी किती भेटले, 4 भेटली. इथं काटलं बेल आहे, झालाय बघा इथं काटलं लागले तो असं पिवळं फुल आहे. तर ह्या झाडाचं नाव काय ते कमेंट करून सांगा तुमच्याकडे काय म्हणतात. तर अखेर मित्रांनो वाजल्यात 2:45. घरी पण जेवायला कोण गेलं नव्हतं. बाई आहे त्यांची गुरं राखायला, म्हणजेच आप्पांची गुरं राखायला बाई आहे आणि आपली गुरं राखायला मी आहे. तर कोणीच जेवायला नाही गेलं आणि 2:45 वाजले. नाहीतर आपण आहे ना डबे घेऊन येतो, पण आत्ता कसं अजून आपला चिक्कल बाकी आहे, नंतर काय आपल्याला गुरंच राखायचे आहेत म्हणून मग आपण डबा घेऊन येतो. पण आत्ता आपण डबानी काय घेऊन नाही आलो म्हणून आत्ता आपण जेवायला जातो आहे. गुरं तर जेवली आहेत, त्यांना जेवढं जेवायला द्याल तेवढं कमीच असतं. तर आत्ता आपण गुरं घेऊन जातो आहे घरी. पक्षी आहे ना आंघोळी करतो आहे. उडाला. तर अशी गुरं येत आहे. तर गुरांना पण वाटतं माहिती आहे इथं नांगरलेली मली आहे, त्याच्यावरून येत आहेत ती गुरं. चतुर आपला घाबरतो यायला. तर अशा प्रकारे गुरं आपल्या घेऊन जातो घरी. ए चल चल.